पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तिरे मार्गे कुरुल कामती सोलापूर हा रस्ता म्हणजे तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण अर्थवाहिनी समजला जातो। भीमा नदी काठ नजीक असल्याने या भागातील ऊस शेती फळबागा यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात सुबत्ता आणली। भीमा सहकारी साखर कारखाना आणि इतरही अनेक साखर कारखाने यांना गळीत हंगामात काळात लाखो टन ऊस या भागातून जातो, तर सोलापूरकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो। गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे। चारचाकी वाहन चालक तर या रस्त्यावरून वाहनच नेणे टाळतात, तर दुचाकी चालक संतापाने लाखोली वाहत कसा बसा हा रस्ता पार करताना दिसून येतात। काही दिवसांपूर्वी या परिसरातील एका वकिलाने थेट स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित याकडे लक्ष वेधलं होतं। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली टाकळी सिकंदर येथे रास्ता रोको आंदोलन करीत फडणवीस सरकारच्या काळात एशियन बँकेकडून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता, परंतु सरकार बदलले आणि काम रखडले असा आरोप केला होता। तर एशियन बँकेचा फंड पुणे जिल्ह्यात वळविल्याचा आरोप नुकताच केला गेला। पंढरपूर कुरुल कामती हा रस्ता झाला पाहिजे अशी मागणी या भागातील गावकऱ्यांनी अनेक वर्षापासून केली आहे। याबाबत पंढरी वार्ताकडून मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्याशी आज संपर्क करून विचारणा केली असता एशियन बँकेच्या पुढच्या टप्प्यातील निधीतून हा रस्ता होणार असल्याचे त्यांनी सांगितले। खरे, परंतु यासाठी या भागातील ग्रामस्थांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार या प्रश्नास मात्र आमदार यशवंत माने यांनी होईल लवकर एवढेच उत्तर देत वेळ तर मारून नेली नाही ना, असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे। शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।